अगे तुला काय कळतंय का नाही कपडे माझी झाली काय सगळी खराब झाली नवीन पॅन्ट आहे ती काय लागा सगळी कपडे झाली माझी पूर्वी काय ऐका की आता दसऱ्याला धायचा वैता घालतो म्हणून म्हणलं जाऊ नये टाकावा लागा आईला काय अक्कल बिक्कल लागे नाही ग कपडे सगळी झाली माझी टपूच्या तुला दोन व्हायचा कटाळा आला म्हणून माझी कपडे झाली काय लागा तू उघडाय तुझं हे तू काय झोपलेली काय अरे मला माहितच नाही तिनं कपडे घेऊन आली नाही म्हणलं मला वाटतं घडे घालून ठेवायला लागली काय आणि मग जाऊन पेटवलेच की तुम्हाला मी काल काय म्हणलेलं तुमचे तुमचे कपडे तुम्ही हाताला धुवा मी धुत नाही तुम्ही नाही धुतली लगा पूजा आता मी काय घालू आता अंगा माझ्या फक्त चड्डीच आहे दुसरं काय घालू तुमची अवघड बघ बघ कुठली पिटली नाही तिथली काढ कोणता लागले काढा तुम्हाला काढायचे असते तुम्ही काढ काढ लवकर काढ मी जातो बघतो काय लागा तो सगळे जाऊन पुरेसे अगं मी पण चांगली चांगली कपडे झाली काय जाऊ दे म्हणते तू पूजा तुला काय मॅनर्स बिनर्स आहे का नाही काय नाही तुम्ही कशाला ठेवलाय कुठं तुम्ही आला मी काल कपडे काल तुम्हाला मी कपडे धुवा म्हणलं तुम्ही धुतली नाही म्हणून हो का मी इथे टाकली खरं सांग मी फिरायला जाणार म्हणून तू चालली पिळी काय ओली करून ठेवली असती विनायक भानवचे मी काय एवढी पिंड घालू काय आता असं आता जसं आहे तसंच फिरा जसं आहे तसं तुला काय अक्कल बिक्कल आहे नाही जरी कपडे आता मला कपडे घ्यायला पैसे दे कुठे तू जायला तिला जेवढ्या नेटाना तेवढ्या नेटाना आता पैसे घे कपडे घे तुझ्या बापानं दिले म्हणजे घेऊन जायचे कपडे सगळे माझे हे तुम्ही काय बापाची कपडे जाळू लागा लागला इकडवा मम्मीनं तुला बापाची सगळी कपडे जाळली पूजा तुला घड्या घालून ठेवू म्हणले तू घड्या चांगले घातले अगं आणि आता त्यातनं दसरा आलाय काय ती आता ही घटस्थापना बसणार त्याच्या आधी सगळं घर स्वच्छ करावं लागतं म्हणून घर स्वच्छ केले कपड स्वच्छ केलं अरे कपड स्वच्छ कपडे धुतल्यावर होत होत की ग मग तुम्हाला काल धुवा म्हणलेला का नाही मी ऊन लागायला तोंडावर माझ्या जरा लागा अक्कल देवानं कमी वाटलेली बहुतेक तुला वाटताना ती काय अक्कल देव वाटत होत त्या टायमाला तुम्ही माग लागला म्हणून दुसरीकडे कुठं तर जाऊन बसलेली पण काय तुमच्या गळ्यात पडायची ती पडली मला आता टेन्शन आलं बघ तू सगळी कपडे जाळले माझे तसंच पाहिजे तुम्हाला लागतंय का परत माझ्या नादाला ऐकणार ना माझी कामं इथून पुढं काय ऐकणार का आता काय राहिलंय ऐकायचं सगळे जाणून टाकले तुला लागा एवढं ज्ञान नाही काय देवान दिलं अक्कल बिक्कल सांगितलं की अक्कल वाटत होती त्या टायमाला तुम्ही माग लागलेला म्हणून दुसरीकडे लांब जाऊन लपून बसलेली काय लांब जाऊन लपून बोला एवढी अक्कल नाही काय सांगितलं की अक्कल वाटत तुमच्या बरोबर काय माझ्या बरोबर फिरत नव्हती तुला कपडे सगळी जाऊन ठेवले होते तुला ना कळत नसले म्हणे काय करू चापड घालू का टकलीवर हाणू का तुमच्या तुम्हाला काम करायचं जीवर येत म्हणून मी केलं तुम्हाला दसऱ्याच्या जर ते काय मला दसऱ्याला तुमची कपडे धुवा म्हणत असते का धुवत नाही नवीन पॅन्ट होती माझी देवाया पूर्ण असली सगळे अवघड झाले की काम तिकडे पॅन्ट मला लागा लागणार तयार चालती माहित आहे का काय तुझं पेटव पेटव म्हणती ती तर पॅन्ट लागा मला गर्लफ्रेंड गिफ्ट दिलती म्हणून तर जाळी त्यासाठी विचार आठवण नको म्हणलं पण आठवी तर ठेवायची बस सगळ्या जाळून ठेवल्या सात आठ होत्या ती पण आई त्यामुळं मला पूर्वी बघताना जरा चांगल्या डोक्याची बघायची चांगली बघितली कपडे जाणारी अगं उद्या तुमच्या साड्या बी जाळून टाकली लांब ठेवा कपाट ठेवून लपवड कपाटाला कुलप लावत जावा ना हिच्या नादी लागून पैसू कंगाल बँकेचा चेअरमन असं काय मग हल्लू बाबाजी का केले की तुम्हाला बघा आता मी काय करणार आहे हिच्याच भावांची कपडे घालणार पेंटी पेंटी सगळ्या जाऊन वाळू घातली दिसली की घालणार अशी झाले म्हणून आता नवीन आणायला तयार पैसे खर्च करायला मारा तुला एवढी का अक्कल नाही कशाला कशाला तू कशाला तू मला लय टेन्शन आलं बघ आता काय काय घालू काय सांगत नाही तुझ्या बापानं मला काय आयरात दिलती काय पॅन्ट दिली आयरात लग्नाचं सगळे कपडे माझ्या बापानच घेतले दिले बोलो मात्र म्हणजे ह्या माझी कपडे खरंच जाळली ती बघा जरा नका
गैरसमज करून घेऊ नका. हे जे सगळे कपडे आहे ना ते सगळे फाटलेले होते. एक पण असं नव्हतं की कुणाला घालायला द्यावं अशा लायकीचेच कपडे नव्हते म्हणून जाळून टाकले. पण चांगली होती ती गोरगरीबार दिली असते तेवढं घातले असते. कोण घालायला लागले सांगा बरं एवढी फाटले. चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो गैरसमज करू नका. तुम्हाला असं वाटेल की गोरगरीबाला कुणाला दान करायची करायला पाहिजे होती पण ती एवढे कपडे फाटले खराब झाले पूर्ण खराब झाले त्यामुळे म्हणलं कुणाला देण्याच्या ऐवजी. आणि काय गॅरेज होती माझ्या कपडे काळी म्हणजे ह्यांनी सगळ्या गॅरेज मध्ये वापरलेले कपडे होते. वापरून वापरून मग त्यांनी ती घरी आणलेले. मग घरी आणल्यावर काय करायचं सगळे काळे कपडे झाले ऑइल मध्ये तिला धुवायला दिली ती म्हणून धावून टाकले. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑल करा म्हणजे हिला चपका घातलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तर नेक्स्ट व्हिडिओ लवकर येईल. तुम्हाला हिला रडलेलं बघायचं असेल तर कमेंट करून सांगा. हिला रडवायची इच्छा आहे माझी खूपच. अजय चला तुझ्या मनासारखं मग इकडे ना इकडे 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 काय इकडे वाळलाय वाळलं काय लागा ए डोले मध्ये काय यायला लागली तू किती तिकडे.